बीए प्रथम वर्षातील राज्यशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थ्यांचं या ताशिकेमध्ये स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्राचा पहिला पेपर इंट्रोडक्शन ऑफ पॉलिटिकल कॉन्सेप्ट हा पेपर आपण पाहत होतो, त्यालाच राजकीय संकल्पनाची ओळख। या पेपरमधील शेवटचं प्रकरण आपण जे पाहत होतो ते प्रकरण सत्ता आणि अधिसत्ता, पॉवर अँड अथॉरिटी, यामध्ये आपण अभ्यास करत असताना आपण सत्तेचे आधारभूत घटक पाहिलेले आहेत, सत्तेचे स्वरूप पाहिलेलं आहे। तेव्हा या तासिकेमध्ये आपण सत्तेचे प्रकार पाहणार आहोत। मित्रांनो, रसेल या विचारवंताने पारंपरिक सत्तेचे स्पष्टीकरण दिलेले आहे। तो म्हणतो की पारंपरिक सत्ता धर्म आणि अंधश्रद्धेच्या आधारावर टिकून असते। रसेल काय म्हणतो, पारंपरिक सत्तेचे स्पष्टीकरण त्यांनी करत असताना त्यांनी म्हटले आहे, पारंपरिक सत्ता धर्म आणि अंधश्रद्धेच्या आधारावर टिकून असते। उदाहरणार्थ, इंग्लंडमधील राजाचे पद ही परंपरा आजही प्रशासनात टिकून आहे। तसेच हाऊस ऑफ लॉर्ड्स हे सभागृह अधिकाराच्या बाबतीमध्ये निष्प्रभ आहे, त्याला कुठलेही अधिकार नाहीत, तरीही ते जनतेच्या अंधश्रद्धा व रूढीमुळे टिकून आहे। राजाचे पद व हाऊस ऑफ लॉर्ड्स हे सभागृह जनता बरखास्त करू देत नाही, त्याला लोकभावनांचा पाठिंबा आहे। मित्रांनो, त्याच व्यक्तीकडे किंवा समूहाकडे सत्ता यातून मिळालेली दिसते। त्यात जर आपण भारताचा जर विचार केला, भारतातील राजकारणात विशिष्ट धर्म व जातीचा प्रभाव आहे। भारतात सुद्धा विशिष्ट जाती व धर्म यांच्याकडे प्रभाव आहे। त्याच व्यक्तीकडे त्याच समूह किंवा त्याच समूहाकडे सत्ता दिलेली मिळालेली दिसून येते। मित्रांनो, महाराष्ट्राच्या राज्यव्यवस्थेत जर पाहिलं तर मंत्रीपदे ही मराठ्याकडे आलेली आहेत। याचे कारण देखील परंपरा होय। परंपरेनुसार त्याच घराण्यातील व्यक्तीच्या राजकारणाला जनतेची संमती आहे। मित्रांनो, आपण आता सत्तेचा दुसरा जर ही पारंपरिक सत्तेचा आपण पाहिलेला आहे, महाराष्ट्राचा विचार केला तर मराठ्याकडे मंत्रीपदं आलेली आहेत, इंग्लंडचा विचार केला तर राजा आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स हे सभागृह टिकून आहेत, जनता ते नष्ट करू देत नाहीत, किंवा भारतामध्ये विशिष्ट जाती धर्माचाच राजकारणावर प्रभाव आहे आणि तो अंधश्रद्धा यामुळं टिकून आहे। आता सत्तेचा दुसरा प्रकार जर पाहिला तर लष्करी सत्ता, कायद्याची सत्ता आणि पारंपरिक सत्ता जेव्हा नष्ट होते तेव्हा लष्करी सत्ता अस्तित्वात येते। अंतर्गत अत्याचार, अन्याय आणि राजकीय आक्रमणामुळे ही सत्ता अस्तित्वात येते। जगाचा विकास बदलण्याची शक्ती या सत्तेमध्ये असते। जर याचं उदाहरण पाहिलं तर हिटलर, मुसोलिनी, सिकंदर या व्यक्तींनी लष्करी सत्ता स्थापन करून जगात आपले वेगळेपण सिद्ध करून दाखवले होते। आता तिसरा फरक प्रकार जर पाहिला सत्तेचा तिसरा प्रकारामध्ये क्रांतिकारक सत्ता। मित्रांनो, प्रस्थापित सत्तेला आव्हान देऊन ती सत्ता बदलण्याची शक्ती क्रांतिकारक सत्तेत असते। कायद्याची घटनात्मक सत्ता जेव्हा नष्ट होते तेव्हा सर्वत्र अराजकता निर्माण होत असते। एखादा समूह विशिष्ट ध्येयाने किंवा तत्वाने बांधलेला असतो, या सामूहिक बळावरच क्रांती यशस्वी होऊन सत्ता स्थापन होत असते। उदाहरणार्थ, चीनची साम्यवादी सत्ता, इंग्लंडमधील धर्म सुधारणेच्या वेळी ही सत्ता सर्वसामान्यांच्या बळातूनच निर्माण झालेली होती। मित्रांनो, सत्तेचा चौथा प्रकार आहे वैधानिक सत्ता। सर्वसामान्य व्यक्तीच्या हातात असणारी सर्वांना मान्य असणारी
सर्वसामान्य व्यक्तीच्या हातात असणारी, सर्वांना मान्य असणारी, सर्वांनी वर्चस्व मान्य केलेली सत्ता ही वैधानिक स्वरूपाची सत्ता असते किंवा सत्ता होय. आज्ञापालनातून ही सत्ता स्पष्ट होत असते. आंतरराष्ट्रीय राजकारणात या प्रकारची सत्ता पहावयास मिळते. मित्रांनो, एखादे राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राच्या अंकित आहे असे म्हटले जाते तेव्हा तेथे अशा प्रकारची सत्ता असते. पाकिस्तान आणि चीन यांच्या बाबतीत जर पाहिलं, पाकिस्तान आणि चीन यांच्या संबंधात चीनचे पाकिस्तानवर असणारे दडपण, तसेच अमेरिकेचे इतर राष्ट्रावर असलेले वर्चस्व या सत्तेचे उदाहरण म्हणून देता येईल. आता सत्तेचा पाचवा प्रकार आहे भुरळ पाडणारी सत्ता. समाजात काही व्यक्तीचे व्यक्तिमत्व जनतेला भुरळ पाडणारे असते. अशा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव जनसमूहावर पडतो. जनसमूह आपण पुढाकार घेऊन त्या व्यक्तीवर नेतृत्वाची जबाबदारी टाकतो. जनतेला या व्यक्तीचे नेतृत्व व कार्यपद्धती मान्य असते. या सर्वातून अस्तित्वात येणारी सत्ता म्हणजे भुरळ पाडणारी सत्ता होय. उदाहरणार्थ इंदिरा गांधीजीची सत्ता, हिटलरची सत्ता, पंडित नेहरूची सत्ता, आत्ता अलीकडे जर पाहिलं तर नरेंद्र मोदीची सत्ता भुरळ पाडणारी आहे. यांची सत्ता जनतेने सहज मान्य केलेली आहे. इंदिरा गांधी नेहरूजींना पाहण्यासाठी लोक येत असत. त्यांच्या जबरदस्त व्यक्तिमत्वाची छाप भारतीय जनसामान्यावर पडली होती. याचा पुरेपूर फायदा काँग्रेसने घेतला व आपली सत्ता मजबूत करण्याचे काम केले. आता सत्तेचा शेवटचा प्रकार आहे मित्रांनो, आर्थिक सत्ता. राष्ट्राला आर्थिकदृष्ट्या बळकटी प्राप्त करून देणाऱ्या सत्तेला आर्थिक सत्ता असे म्हटले जाते. अमेरिकेची अर्थनीती किंवा अरब राष्ट्राची ऑइल डिप्लोमेसी ही याच पद्धतीची आहे. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या दुर्बल राष्ट्रांना आर्थिक मदत करून त्यांच्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच आर्थिक सत्ता होय. मित्रांनो, आर्थिक सत्तेतून हळूहळू राजकीय सत्ता प्रस्थापित होत असते. आपण हे जे सत्तेचे विविध प्रकार पाहिले, पारंपरिक सत्ता, लष्करी सत्ता, क्रांतिकारक सत्ता, वैधानिक सत्ता, भुरळ पाडणारी सत्ता आणि आर्थिक सत्ता, अशा प्रकारे विविध पद्धतीतून देशामध्ये सत्ता निर्माण केली जाते. कोणत्याही देशाचे राजकारण हे वरील प्रकारच्या सत्तेभोवतीच गुंफलेले आहे असे दिसून येते. या तासिकेमध्ये आपण सत्तेचे जे विविध प्रकार पाहिलेले आहेत ते आपण समजले नसतील तुम्हाला कुठं, तर तुम्ही मला केव्हाही कॉन्टॅक्ट करा. आपण पुढील तासिकेमध्ये अधिसत्तेचा अर्थ आणि अधिसत्तेची वैशिष्ट्ये पाहणार आहोत, कारण आपल्या प्रकरणाचं नावच आहे सत्ता आणि अधिसत्ता. तेव्हा आपण सत्तेचे विविध प्रकार पाहिले, सत्तेची व्याख्या पाहिली, सत्तेचे स्वरूप पाहिले, तेव्हा आता आधिसत्तेचा अर्थ आणि आधिसत्तेची वैशिष्ट्ये पुढील तासामध्ये आपण पाहणार आहोत. तेव्हा या तासिकेमध्ये थांबूया. धन्यवाद.